नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपला व्हिडिओ आज खूपच दिवसातून आलेला आहे काय कारण असतो आज आपलं बरेच दिवस व्हिडिओ आला नाही त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा तर मित्रांनो आता आपला आपण तू तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही हा लाईट ॲप्लिकेशनवरून तुमच्या इमेजवरून व्हिडिओ कसा बनवू तर मित्रांनो तुम्हाला हे तसा व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो तुम्हाला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी जे जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटद्वारे मिळून जाईल तर तुम्ही तिथून त्या वेबसाईटवर जाऊन ते आपले मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट लागणार आहे तर तेही तुम्हाला तिथेच वेबसाईटमध्ये मिळून जाईल तर तुम्ही तिथून त्या वेबसाईटमध्ये जाऊन शेक प्रोजेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट घेऊ शकतात तर शेक पिकला ना बिटमार्कला आपल्याला त्या पासवर्ड टाकलेला आहे तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये मी दोन पार्टमध्ये दिलेला आहे तर तुम्हाला बिटमार्क आणि शेक पिकेट ओपन करण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल तर पासवर्डसाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला पासवर्ड टाकता येत नसेल तर एका व्हिडिओची लिंक मिळून जाईल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही टाकू शकता त्यापूर्वी आता आपण पहिल्यांदा व्हिडिओचा प्रिव्यू बघून घेऊया तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओचा प्रिव्यू ते कमेंट करून नक्कीच कळवा तर मित्रांनो आता आपल्याला असा व्हिडिओ बनवण्यासाठी पहिल्यांदा येते बिटमार्क प्रोजेक्ट असेल तो इथे इम्पोर्ट करून ओपन करून घ्यायचा आहे तुम्ही तर ओपन केल्यानंतर हे बघू शकता तर तुम्ही असं हे बघू शकता आपल्या जेवढे जेवढे अंतर इमेज लावायचे आहेत तेवढे तेवढ्या अंतर ते मी रेड मार्क केलेलं आहे हे केल्यानंतर आता तुम्हाला इकडून सगळं सुरुवातीला घ्यायचं आणि सुरुवातीला घेतल्यानंतर इथे तुम्हाला हे अधिकचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओवर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथून त्या जी फाईलमधून तुम्हाला हा पी एन जी ते सिलेक्ट करायचं आणि यावरती तीन डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं आणि हा एअर दिसत आहे त्याच्यावर क्लिक एकदा क्लिक करायचा शुरु आणि आणखी एकदा त्याच्या एअरवर क्लिक करून इथून बारा पॉईंट आठ सेंदावाले की या ऐकून क्लिक करून आल्यापर्यंत करून घ्यायचं आणि साईडला टच करायचं साईडला टच केल्यानंतर पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करायचं इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे तुमची अशी इमेज सिलेक्ट करायची इमेज सिलेक्ट केल्यानंतर समजा इमेज सिलेक्ट केली पण नीट सेट नाही झाली तर नीट सेट करण्यासाठी वरती तीन डॉट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं स्क्रीन केल्यानंतर ही इमेज इथे सेट होऊन जाईल सेट झाल्यानंतर तुम्हाला हायर दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत गेले की या आयकॉनवर क्लिक करून इकडून कट करायचा आणि साईडला टच करायचं साईडला टच केल्यानंतर पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला अशीच जी दुसरी इमेज सिलेक्ट करून घेऊन वरती तीन डॉट्सवर क्लिक करून फिल्क्रिंग करायचं आणि आयआरवर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत गेले की या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून कट करायचं आणि साईडला टच करायचं तर तुम्हाला अशा की शेवटपर्यंत मार्क प्रमाणे इमेज सिलेक्ट करून घ्यायचे आहेत तर मी इथे व्हिडिओ पॉज करून इमेज सिलेक्ट करून घेतो मी जर इथे प्रत्येक इमेज सिलेक्ट करत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी व्हिडिओ पॉज करून इमेज सिलेक्ट करून घेत तर तुम्ही ही इमेज सिलेक्ट करून घ्या तर मी इथे रेडमार्क प्रमाणे इमेज सिलेक्ट करून घेतलेले आहेत तर तुम्हाला या अशी इमेज सिलेक्ट करून घ्यायची इमेज सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला याच्यामध्ये शेक इफेक्ट लावायचा आहे शेक इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला या प्रोजेक्टमधून तु बॅक यायचं आणि आपला जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट असेल तो ते ओपन करायचा आणि पहिल्या नंबरची इमेज असेल त्याच्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊ तीन डॉट्सवर क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं आणि साईडला टच करून इथून बॅक यायचं बॅक आल्यानंतर आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट ते ओपन करायचा आणि तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथून आता असं बारा पॉईंट आठ सेकंदावर घ्यायचा आहे आणि बारा पॉईंट आठ सेकंदावर घेतल्यानंतर या इमेजवर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्टपिट करायचं ह्याला इफेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढची इमेज असेल तिला हे आपल्याला हाच इफेक्ट लावायचा आहे ही लावल्यानंतर इथून असं तुम्हाला इफेक्ट लावायचा आहे तर असं तुम्ही इथून चौदा पॉईंट चौदा सेकंदाचा रेडमार्क येऊस तर आपल्याला त्याच्या आतले जेवढे इमेज असतील तेवढ्याला आपल्याला हा इफेक्ट लावायचा आहे तर तुम्ही इथून चौदा पॉईंट चौदा सेकंदचं रेडमार्क येऊस तर त्याच्या आतले जेवढे इमेज असतील त्यांना हाय इफेक्ट लावून घ्या हाय इपेक्ट लावल्यानंतर आता तुम्हाला पंधरा पॉईंट बारा सेकंदाव घ्यायचं तर तुम्ही पंधरा पॉईंट बारा सेकंदाव घ्या आणि पंधरा पॉईंट बारा सेकंदाव घेतल्यानंतर तुम्हाला ह्या इमेजला इथे पिक लावायचा ह्या इमेजलाही पिक लावल्यानंतर फक्त इथे एवढ्या इमेज लावायचा आणि एवढं इमेज लावल्यानंतर पुन्हा सोळा पॉईंट वीस सेंदाव घ्यायचं तर तुम्ही सोळा पॉईंट वीस ते घ्या आणि सोळा पॉईंट वीस सेकंदा घेतल्यानंतर ही एवढ्याची पिकला इथेही पिक लावायचं इथेही पिक लावल्यानंतर पुन्हा एकोणीस पॉईंट पंचवीस ते घ्या तर तुम्ही एकोणीस पॉईंट पंचवीस सेकंदा घ्या आणि एकोणीस पॉईंट पंचवीस ते घेतल्यानंतर या इमेजवर क्लिक करून इथून पेस्ट पॅक करा पेस्ट पॅक केल्यानंतर तुम्हाला इथून आणखी त्याच्या पुढची इमेज असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इला ही इफेक्ट करायचं आणि इफेक्ट केल्यानंतर एवढं दोन इमेजला इथे लावायचं हायपेक लावल्यानंतर तुम्हाला पुन्हा बावीस पॉईंट अकरा सेकंदाव घ्यायचं तर तुम्ही इथून बावीस पॉईंट अकरा सेकंदाव घ्या तर मी बावीस पॉईंट अकरा सेकंदाव घेतो तर तुम्हाला बावीस पॉईंट अकरा सेकंद दाव घेऊन या इमेजवर क्लिक करायचं इके इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं पेस्ट पेट केल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढची इमेज असेल तिला हे आपल्याला हा इफेक्ट लावायचा आहे हा इफेक्ट लावल्यानंतर एवढं दोन इमेज लावायचं आणि दोन इमेज लावल्यानंतर आता पंचवीस पॉईंट पं पंचवीस पॉईंट पंधरा सेंद घ्यायचं तर तुम्ही पंचवीस पॉईंट पंधरा सेकंदाव घ्या आणि असं इमेजवर क्लिक करून इपेक्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून तुम्हाला असं प्रत्येक इमेजला इथे शेवटपर्यंत आता शेवटपर्यंत इमेज जेवढे असतील इथून पुढे तेवढ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर तुम्ही इथून असं पेस्ट इफेक्ट करून घ्या तर आपल्याला थोडक्या इमेज राहिलेले आहेत तर मी आता तुम्हाला पटापट इथे लावून घेतो तर असा इथे तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आणखी पुढे इफेक्ट लावायचे आहेत तर ती मी व्हिडिओमध्ये सांगतोच तर तुम्ही व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका तर तुम्हाला मी सांगतोच तर तुम्ही इथून असा इफेक्ट लावा असा इफेक्ट लावनंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅकायचं आणि शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून ही दोन नंबरची इमेज असेल तिच्यावर क्लिक करायचं तर दोन नंबरच्या इमेजवर क्लिक करा आणि इ जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून कॉपी पेक्स करा आणि साईडला टच करून तुम्ही या प्रोजेक्टमधून बॅक आणि आपला जो प्रोजेक्ट एडिट करताय आहे तो प्रोजेक्ट ओपन करा आणि तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथून चौदा पॉईंट चौदा सेकंदाव घ्यायचं तर तुम्ही चौदा पॉईंट चौदा सेकंदाव इथून आणि चौदा पॉईंट चौदा सेकंदाव घेतल्यानंतर तुम्ही खाली स्लाईड करून ही इमेज असेल तिच्यावर क्लिक करून तुम्हाला हिला पेस्ट इफेक्ट करायचं तर हिला पंधरा पॉईंट बारा सेकंदाच्या आत जेवढे इमेज असतील तेवढ्या इमेजला आपल्याला हा ते पेस्ट करायचा हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा सोळा पॉईंट एक सेकंदाव घ्यायचं तर सोळा पॉईंट एक सेकंदाव घेतल्यानंतर असं तुम्हाला सोळा पॉईंट वीस सेंदापत जेवढे इमेज असतील म्हणजे तेवढे ह्या दोन इमेज आहेत तर त्यांना हा इफेक्ट ते पेस्ट करून हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा सतरा पॉईंट नऊ सेकंदाव घ्यायचं तर तुम्ही सतरा पॉईंट नऊ सेकंदाव घ्या तर सतरा पॉईंट नऊ सेकंदा घेतल्यानंतर इथून एकोणीस पॉईंट पंचवीस सेकंदाचा मार्क येऊ तर इथे आपल्या ह्या इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा एकोणीस पॉईंट पंचवीस सेकंदाचा मार्क येईपर्यंत आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा जर तुम्ही इथून एकोणीस पॉईंट पंचवीस सेकंदाचा मार्क येऊस तर हा ह्या इमेजला इथे इफेक्ट पेस्ट करून तर तुम्ही इथून बघू शकता तर मी इथे आता पटापटी एक ते एकोणीस पॉईंट पंचवीस सेंद हा इफेक्ट इथे पेस्ट करून घेत तर तुम्हाला असा इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर आज तुम्ही जेवढ्या आतले इमेज असतील तेवढ्याला पेस्ट करून घ्या ते केल्यानंतर तुम्हाला आता वीस पॉईंट तेवीस सेकंदावर घ्यायचं तर तुम्ही वीस पॉईंट तेवीस सेकंदावर घ्या आणि वीस पॉईंट तेवीस सेकंदावर घेतल्यानंतर या इमेजवर क्लिक करून पेस्ट पेट करा त्याच्या पुढच्या इमेजलाही हाचा इफेक्ट लावा हा इफेक्ट लावल्यानंतर आता त्याच्या पुढची जी इमेज असेल तिला हे आपल्याला हाच इफेक्ट लावायचा आहे तर तुम्हाला इथून असं बावीस पॉईंट अकरा सेकंदाच्या आतले जेवढे इमेज असतील त्यांना हा इफेक्ट लावायचा आहे तर इथे बावीस पॉईंट अकरा सेकंदच्यातली तर तिला इफेक्ट लावनंतर तेवीस पॉईंट नऊ सेकंदावर घ्यायचं तर तेवीस पॉईंट नऊ सेकंदावर घेऊन इथे इफेक्ट्समध्ये जाऊन तुम्हाला इथून तीन डॉट्सवर क्लिक करून तुम्हाला इथे पेस्टपीट करायचं आहे पंचवीस पॉईंट पंधरा सेकंदाच्या रेडमार्कवर इमेज येऊस्त तर तुम्ही इथून असा पेस्टपी करून घ्या तर तुम्ही हे बघू शकता तर पंचवीस पॉईंट पंधरा सेकंदावरचा रेडमार्क येऊ तर ह्या इमेजला इथे आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे तर तुम्ही इथून असा पेस्टपीट करून घ्या तर हे केलं आहे मी तर हे केल्यानंतर आता आपलं इथं सर्व इमेजला इफेक्ट लावून झालेलं तर हा इफेक्ट लावून झाल्यानंतर आता तुम्हाला इथून तुम सगळं सुरुवातला घ्यायचं आधीच्या चे चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे त्या जिप फाईलमधून तुम्हाला हा इफेक्ट व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथून इथे असं नऊ पॉईंट तीन सेकंदा घ्यायचं आणि ते वतीचे तीन डॉट्स दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून तिथून फिलस्क्रीन करायचं आणि ब्लेंडिंग आणि मध्ये जाऊन तुम्हाला इथून ही लाईन दिसत आहे तिला काय अशी तुम्ही इथून सत्तर करा तर इथून सत्तर करा सत्तर केल्यानंतर तुम्हाला इथून इथून नव पॉईंट तीन सेकंदाच्या रेडमार्कवर घ्यायचं आणि या आयकॉनवर क्लिक करून इथून तुम्हाला कॉपी क्लिअर करायचं आणि कॉप क्लिअर केल्यानंतर पुन्हा त्याच आयकॉनवर क्लिक करून इथून पेस्ट क्लिअर करायचं पेस्ट क्लिअर केल्यानंतर तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत गेले की बारा पॉईंट आठ सेकंदाच्या त्या इफेक्टवर क्लिक करून याला इकडून कट करायचं आणि कट केल्यानंतर साईडला टक्के करून याच्या इथे दाबून धरायचं आणि याला असं खाली ओढून घ्यायचं तर तुम्ही इथून खाली ओढून घ्या तर आपल्याला असंही त्या इमेजच्या खाली ओढून घ्यायचं आहे आणि ते इफेक्ट लावायचा आहे तर तुम्ही इथून त्या इमेजच्या खाली ओढून घ्या इफेक्ट हा तर तुम्ही बघू शकता तर असं तुम्हाला इफेक्ट इमेजच्या खाली ओढून घ्यायचा आहे हा आणि इथून पहिल्या नंबरला जोही लावला आहे तोही आपल्याला त्या इमेजच्या खाली ओढून घ्यायचा आहे इफेक्ट तर तुम्ही इथे बघू शकता तर मी इथे इमेजच्या खाली ओढून घेतो पटापट तर तुम्हाला असं जिथे इमेजच्या खाली इफेक्ट ओढून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ बनवताना काही अडचण आली तर इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता तर तुम्हाला लिंक मिळून जाईल था था। नहीं। नहीं, तर तुम्हाला असं इथे इपिक पेस्ट करून घ्यायचं इपिक पेस्ट केल्यानंतर आत्ता तुम्ही याच्यामध्ये जर तुमचा लोगो टाकू इच्छित तर लोगोही टाकू शकता तर आता मी आपला हा व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे तर मी तुम्हाला हा व्हिडिओ कॉपीराईटिंग शिवसेनेला प्ले करून जाऊ शकत नाही नाहीतर व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर खूपच छान दिसतो तर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी से वरती शेअरचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि ते एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्टिंग होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद